नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुम्हाला घरबसल्या आपला सातबारा ऑनलाईन कसा पाहायचा हे तुम्हाला सांगणार आहे मी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात अदोगर आपल्याला गुगल या पेजवर जायचं आहे गुगल पेजवर आल्यानंतर इथे वर, वर आपल्याला सात बारा असं टाईप करायचं आहे सात बारा टाईप केल्यानंतर पुढच्या प्रोसेसला तुम्हाला हा असे पेज दिसेल पेजला स्क्रोल स्क्रोल करायचं आहे आणि खाली आल्यानंतर सात बारा बुलेक डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही गव्हर्मेंट वेबसाईट आहे आणि या गव्हर्मेंट वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे गव्हर्मेंट वेबसाईटवर क्लिक के क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासन यांची महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल महाराष्ट्र शासन महसूल विभाग गाव नमुना नंबर नम्र सात बारा व आठ पाहणे तर मित्रांनो हे पेज ओपन झाल्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला एक टॅब आहे याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल सिग्नेट सात बारा ही एक टॅब आहे आपली चौड एक टॅब आहे हे दोन्ही टॅब तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन तयार करून देत असतात तर आपल्याला आत्ता सात बारा चेक करायचं आहे विनास्वक्षरी सात बारा व आट पाहण्यासाठी म्हणजे मित्रांनो हा जो सातबारा आहे हा फक्त पाहण्यासाठी याच्यावरती तलाटी वगैरे यांची कोणाचीही सही नसते एक तुम्हाला पाहण्यासाठी फक्त हा महसूल विभागाने उपलब्ध करून दिला आहे तर सर्वात अदोगा आपल्याला विभाग निवडायचा आहे तर तुम्ही आप तुमच्या पद्धतीने तुमचा विभाग निवडू शकता आता इथे मी पुणे विभाग निवडत आहे पुणे पुणे विभाग निवडल्यानंतर पुढे गो या बटनावर क्लिक करायचं आहे गोव्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विभागानुसार टॅब तयार करून मिळेल तरी आता तुम्ही पाहत आहात की त्याच पेजवर तुम्हाला पुणे विभागाकडे ट्रान्सफर केला आहे तर आता तुम्हाला सात बारा पाहायचा आहे का आठ असे दोन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही सात बारा सुद्धा पाहू शकता आणि तुमचा आठसुद्धा तुम्ही पाहू शकता तर आपण चला तर आपण सात बारा पाहू आज तर पहिल्यांदा आज सर्वात अदोघर जिल्हा निवडायचा आहे सातारा तुमच्या पद्धतीने तुमचा तुम्ही जिल्हा निवडू शकता त्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका फुलटण आणि आता इथेच तुमचं गाव निवडायचं जिंती अशा पद्धतीने गाव निवडल्यानंतर तुम्हाला इथे खाली टॅब ओपन होतात एक सर्वे नंबर गट नंबर दुसरा अक्षरी सर्वे नंबर गट नंबर त्याच्यानंतर पहिले नाव मधले नाव आड नाव आणि संपूर्ण नाव तर मित्रांनो यात तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगतो टॅब सर्वे नंबर गट नंबर म्हणजे या यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा गट नंबर सर्वे नंबर जो असेल तो टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा सात बारा लगेच दिसेल त्याच्यानंतर अक्षरी सर्वे नंबर व गट नंबर तर मित्रांनो हा टॅब जो आहे आतापर्यंत आपल्यापाशी उपलब्ध झाले महसूल विभागाने उपलब्ध केलेला नाही त्यामुळे आपल्याला सर्च करताना सर्वे नंबरवरूनच सर्च करत त्यालाच त्यालाच ऑप ओप, ऑप्शनल म्हणून पहिले नाव म्हणजे तुम्ही नावाने सुद्धा तुमचे सातबारे चेक करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करण्यासाठी पहिले नाव टाकू शकता मधले नाव टाकू शकता आड नाव टाकू शकता जोही तुम्हाला ऑप्शन योग्य वाटेल त्या पद्धतीने जर तुमचं पहिल्या नावाने जर सर्च होत नसेल तुम्ही मधल्या नावाने सर्च करा किंवा आड नावाने तुम्ही तुमचं सातबारा सर्च करा तर आपण सर्वे नंबर या पद्धतीने जात आहोत तर सर्वे नंबर आपला जो गट नंबर आपला जो गट नंबर असेल त्या पद्धतीने आपण गट नंबर इथं टाकत आहोत तर मित्रांनो आपण इथे सत्तर हा गट नंबर घेतला आहे आणि शोधा या टॅबवर क्लिक करायचं आहे शोधा या टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रोसेसला जाऊन खाली तुम्हाला सर्वे नंबर गट नंबर निवडा म्हणून असं ऑप्शन येईल तर त्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे त्याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणीसाठी तुमचा मोबाईल नंबर क्रम क्रमांक इथं खाली टाकावला लागेल याला आज तुमचाच लागेल ला असं ओ टी पी वगैरे काही जात नाही याच्यामध्ये तुम्ही घरातला कोणाचाही मोबाईल नंबर इथं तुम्ही टाकू शकता इथं मित्रांनो मी मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर सात बारा पहा या टॅबवर क्लिक करायचं आहे सात बारा पहा या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला कॅपच्या येईल तर हा तुम्हाला व्यवस्थित पाहून तुम्हाला हा कॅपच्या त्यात टाकायचा आहे तर आपला कॅपच्या टाकून झालेला आहे कॅप्चा टाकल्यानंतर व्हेरीफायसाठी हा कॅप्चा खाली त्याचा टॅप दिलेला आहे तर पाहिलं का मित्रांनो अशा पद्धतीने हा आपल्याला सात बारा तुम्हाला पाहता येईल तर या प्रोसेसने जाऊन तुम्हाला तुमचे घर बसल्या मोबाईलवरती तुमचे सातबारे तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना घर बसल्या सर्वांना आपले स्वतःचे सातबारे पाहता येतील